पैशाची किंमत तेव्हाच समजते जेव्हा आपण ते स्वतः कमवतो। जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत। स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी लोक दुसऱ्यातले दोष दाखवतात, पण त्यांना हे लक्षात येत नाही की दुसऱ्यातले दोष दाखवणे हाच एक स्वभाव दोष आहे। सुंदर माणूस चांगल्या विचारांचा असेलच असं नाही, पण चांगल्या विचारांचा माणूस मात्र नेहमीच सुंदर असतो। आयुष्य थोडसच असावं, पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं। आयुष्य थोडसच जगावं, पण जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं। प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी। मैत्री अशी असावी की स्वार्थाचंही भान नसावं। आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं, जग अजून, मी येईन नंतर। शब्दांना वेळेवर ओठात जागा मिळाली नाही तर उभं आयुष्य त्यांना डोळ्यात काढावं लागतं। नातं जोडून ठेवण्याचा प्रयत्न जर एकतर्फी असेल, समोरून प्रतिसाद मिळत नसेल, तर त्या व्यक्तीपासून दूर जाण्यात शहाणपणा आहे। माणसात जन्म घेतल्यानंतर इथं प्रत्येकाला माणुसकी नावाचं ऋण फेडावंच लागतं। डोळे तर सगळ्यांना आहेत, पण फार कमी माणसांनाच माणसं दिसतात। बाकीच्यांना फक्त पैसा आणि स्वतःचा फायदा दिसतो। लोकांना कोणतंही नातं म्हणजे पत्त्याचा खेळ वाटतो। जिंकल्यावर आपलं म्हणायचं, हरल्यावर पत्त्यांनाच दोष द्यायचा। जिथे प्रेम असते तिथे समंजसपणा हा असतोच, आणि जिथे समंजसपणा असतो तिथे नातं शेवटपर्यंत टिकण्याची हमीही असतेच। आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासाळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत। संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरीही इतिहासच घडला पाहिजे। जगामध्ये जरा सांभाळून चला, कारण लोक स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या सोबत असल्याचं ढोंग रचतात। टेन्शन, डिप्रेशन आणि बेचैनी माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त जगत असतो। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर प्लीज ई गुरु चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद, धन्यवाद।